नमस्कार. आज झेप मध्ये आपण भेटणार आहोत बापुण्या नावाच्या शेतकर्णीला. कोणाला? बापुण्या, म्हणजेच काशीताई पाटील. काशीताईंचं काम अफाट आहे. गेली 60 वर्ष त्या शेतीचं काम करतायत. कमाल आहे ग. शेतीसारखं अंग मेहनतीचं काम 60 वर्ष करणं काही सोपं नाहीये. नुकताच त्यांना कृषी भूषण हा पुरस्कारही मिळालाय. पण काशीताई या पुरस्कारासाठी काम करणारा नाहीत. 10व्या वर्षापासून त्या हे काम करतायत, ते कुटुंबाची गरज म्हणून. आणि आज त्या शेती करतात ते कामाची सवय आणि कामाची मजा सोडायची नाही म्हणून. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे हे छोटंसं गाव. इथल्या बापुण्या उर्फ काशीताई पाटील यांना नुकताच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार मिळाला. त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी केलेली, सांभाळलेली आणि वाढवलेली शेती. वरवर पाहता शेती केली म्हणून मिळालेला पुरस्कार, यात काय विशेष असं वाटण्यासारखं आहे. पण त्यांनी हे सर्व केलं तो काळ होता 60 वर्षांपूर्वीचा, जिथे आजही ग्रामीण भागात महिला विशेष घराबाहेर पडत नाही. अशा ग्रामीण भागात राहून त्यांनी काम केलं. काशीताई पाटील उर्फ बाबुण्या, वय वर्ष 70. काशीताईने वयाच्या 10व्या वर्षी शेतीची अवजारं हाती धरली, ते अजूनपर्यंत. त्याचबरोबर गाई म्हशींचा गोठाही त्यांनी सांभाळला आणि त्या अजूनही ही कामं पाहतात. आज 3 मुली आम्ही बहिणी बहिणी असल्यानंतर आमच्या वडील पाय मोडून बसले होते. मग बसल्यानंतर मग मी काय म्हणलं की आता शेती कोण करत, शाळेत जावं म्हणलं तर काय मी गेले नाही. अशा कारणानं मी थांबवले. मग मी आपली शेती म्हणजे काय, गुरं 2-4 म्हसरं राखणे, शेळ्या बांधणे, धार काढणे, दूध घालणे येणे, शेतातली सगळी कामं केली. आणि शेताला जरी आपण हिरी बांधायच्या, कशा बांधायच्या, आपल्याला कोण आहे आधार, प्रत्येकाला मी विचारलं. तर मी तुमच्यासारख्यांना विचारू काय, तर मी सगळ्यांना हे केलं. भाऊ नाही, वडील पायानं अधू, उत्पन्नाचं दुसरं साधन नाही, जगायचं कसं, म्हणून 25 एकर असलेली शेती कसायला त्यांनी सुरुवात केली. कुणाचीही मदत न घेता बापुण्यांनी एका पुरुषाप्रमाणे वडिलांचा संसार नीट चालवून बहिणींची लग्न करून दिली. शेती सांभाळून त्यात भरच घातली म्हणून त्यांना बापुण्या म्हणून लोक ओळखतात. त्यांचं हे काम आजच्या तरुण तरुणींना प्रेरणादायी आहे. जिला आज बापुण्या म्हणतात ती माझी मावशी आहे आणि तिला घरात आम्ही सगळेजण अक्का म्हणतो. अक्काजवळ लहानपण माझं तसं गेलेलं आहे आणि लहानपणापासून माझं लहानपण हे सगळं नाझऱ्यात गेलं, अक्काच्या सहवासात गेलं. ज्या वयात मी अक्काला पाहिलं ती अक्का म्हणजे समाजात बापुण्या म्हणूनच प्रसिद्ध होती. सगळेजण तिला बापुण्या बापुण्या म्हणायचे. पुढं पुढं ते लोकांना मदत करायची, पैसे द्यायची, त्यामुळे तिला सावकाराही म्हणायचे. तर ती लोकांची अशी सेवा करत असताना मला नेहमी वाटायचं की हे सगळं करू कशी शकते, घरातलं सांभाळती, बाहेरचं करती. हे सगळं पाहून माझ्याही डोक्यात असा विचार आला का नाही आपण तिच्यासारखं करू शकत. पुढे मी आमच्या समाजात आणि ग्रामीण भागातली परिस्थिती पाहता शिक्षण घेणं आणि काही करणं हे त्यावेळी तरी शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टींना फाटा देत शिक्षण पूर्ण केलं आणि मी आज सांगोला इथं एक प्राध्यापक म्हणून नोकरी करते. अध्ययनाच्या वेळेस त्यांचे जे संस्कार आहेत तेच संस्कार मी पुढे घेऊन आले. अक्काला आम्ही जे लहानपणी पाहिलं त्यात एक छोटीशी गोष्ट मला आठवते. एकदा एका माळ्याच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्नाला त्या माणसाकडे पैसे कमी होते. वराडाचा टेम्पो पुढं गेला होता आणि तो माणूस येऊन अक्का पुढं बसला. अक्का बापुण्या तू पैसे दिल्याशिवाय हे काय लग्न होत नाही, तू आम्हाला आता मदत केली पाहिजेस. वा टेम्पो पुढं गेला आहे, तू नाही दिलेस पैसे तर आमचं अवघड होईल. आम्ही म्हणायचो अक्का तू पैसे तुझ्याजवळ आहेत का, घरात तर पैसे नव्हते. शेवटी बँकेत तिचे काही पैसे शिल्लक होते, तिला राहावलं नाही, कोणाचं तरी लग्न अडतंय. तर ती आमचा विरोध सहन करून बाहेर गेली, बँकेत गेली, त्यांच्याबरोबर जाऊन पैसे घेऊन ती स्वतः लग्नाला गेली आणि तिथे ते पैसे तिने दिले. हा अगदी माझ्या आठवणीतला किस्सा आहे. आपली त्वचा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी असावी
असं प्रत्येकाला आणि प्रत्येकीला वाटत असतं, पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मात्र मिळत नाही. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे, चुकीच्या सौंदर्य प्रसाधनांमुळे किंवा त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज होते किंवा कधी कधी त्याच्यावर काळे डाग किंवा पिंपल सुद्धा येतात. आपल्या त्वचेच्या शत्रूशी सामना कसा करायचा हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर श्रीलता त्रासी. मिडल एज लोकांच्या तोंडावर काळे डाग, मुख्यतः म्हणजे बायकांच्या तोंडावर काळे डाग हे नेहमी प्रेग्नन्सीनंतर येतात. 10 बायकांना गरोदरपणात काळे डाग यायला लागतात आणि ते इथे इथे असतात आणि कधीकधी अशी काळी लाईन येते. ही हॉर्मोनल असते आणि ही फॅमिलियल असते, म्हणजे आईला वांग असलं तर ते शक्यतो मुलीला येतच. आणि त्यामुळे ती मुलगी नेहमी येऊन सांगते, डॉक्टर माझ्या आईलाही असं होतं, तिलाही प्रेग्नन्सी झालेलं आणि मला याचं सुरू झालंय. आणि हे काळे डाग नंतर वाढतच असतात. मग त्याची कारणं खूप आहेत. एक तर आपण उन्हात जातो त्यामुळे फोटो सेन्सिटिव्हिटी हा सुरू झालेला काळा डाग जास्त काळा काळा होत जातो. त्यानंतर नंबर 2, आपण कॉस्मेटिक्स जी काही नवीन मार्केटमध्ये येतात ती आपण वापरतो आणि त्याच्यामुळे कित्येकदा हे काळे डाग वाढतात. कारण जर ते कॉस्मेटिक इरिटेटिंग असेल, म्हणजे चामडीला त्रास देणार असेल, तर ते तुम्हाला त्या स्किनला काळं करून दाखवतं आणि तो काळा डाग येतो. नंतर हल्ली आपण हेअर कलरिंग, पर्मिंग, पिग करतो आणि हे अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत सगळीच जणं करायला लागली आहेत. आणि ते हल्ली अक्षरशः मुख्य कारण आहे की आपण काळे डाग बघतो. आता तुम्ही मला विचाराल की काळे डाग केस काळे केल्यावर किंवा केस लाल ब्राऊन केल्यावर तोंडावर इथे का काळे डाग येत असतील, तर हे डाय जे आहे, कुठल्याही याच्यात डाय वापरलं जातं आणि डायची ही ॲलर्जी असते. जसं ते डाय केसांना काळं करते तसंच ते स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होऊन त्याची कॉन्टॅक्ट ॲलर्जी होऊन तुम्हाला काळे डाग इथे होऊ शकतील, चेहऱ्यावर होऊ शकतील, हातावर होऊ शकतील किंवा दूरच्या कुठल्याही एरियात, म्हणजे अगदी पायांनासुद्धा काळे डाग येतात. आणि एकदा काळे डाग आले की ते काढणं हे अतिशय कठीण काम असतं. आता तिसरं म्हणजे ही मुलं, यंग मुलं जी मुरमावर काही वापरतात त्याच्याने चेहरे काळे होतात, ते एक आहे. आणि नेहमी हॉर्मोन इम्बॅलन्स हल्ली आम्ही जरा जास्त बघतो आणि ज्यांना ज्यांना हॉर्मोन इम्बॅलन्स असतो त्याच्यात अक्षरशः कोळसासारखा काळेपणा येऊ शकतो. जेव्हा एखाद्या मुलाला आम्ही खूप काळं बघतो अशावेळी आम्ही त्यांची हॉर्मोन टेस्टही करून घेतो. कारण ते आपण विसरता कामा नये, आपण डॉक्टर असतो आणि ते आधी शोधून काढल्याशिवाय काळ्या डागावर ट्रीटमेंट देणं हे चुकीचं असतं. थोडासा उजळपणा, एकंदरीत काळे आणि पांढरे डाग हे दोन्ही ट्रीटमेंट देणं कठीण असतं. त्यामुळे काळे डागाची अगदी सुरुवात असेल, अगदी थोडंसं प्रेग्नन्सीत वांग तिला आलेलं असेल, तर तिला मी आधीच्या एका एपिसोडमध्ये जसं सांगितलं तसं आंबट दही, त्याच्यात थोडा लिंबाचा रस आणि चंदनाची पावडर मिक्स करून जर तिने लावलं, किंवा अगदी माइल्ड फ्रूट ॲसिड, कुठलंही अक्षरशः पातळ केलेलं एखादा ज्यूस कुठल्याही फ्रूटचा तो जर रोज लावला तर छान फरक पडेलच. किंवा कुठलं क्लिन्झर किंवा पीलिंग एजंट्स मिळतात बघा, हे मार्केटमध्ये मिळतात, साधी चांगली जर वापरली तर फरक पडेल. पण खूप जास्त असेल तर मात्र घरी उपाय करता येत नाही, आम्हाला क्लिनिकला बोलवूनच ट्रीटमेंट द्यावी लागते. ह्या ट्रीटमेंट्समध्ये बेसिक ट्रीटमेंट असते म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीनने पुढे होणारा काळेपणा थांबवता येतो. नंबर 2, ह्या पेशंटना आम्ही कळकळीने सांगतो की यापुढे जोपर्यंत मी तुझा काळा डाग कमी करत नाही किंवा काढत नाही तोपर्यंत हेअर कलरिंग, पर्मिंग, हेअर डाय हे बंद केलंच पाहिजे. इथे मला सांगावं असं वाटतंय की लोक म्हणतात आम्ही काही वापरत नाही डॉक्टर, फक्त मेहंदी वापरतो. अशावेळी एकच प्रश्न विचारायचा, तू काळी मेहंदी वापरतेस का? हो. आणि काळी मेहंदी हे दुसरं काही नसून डाय आहे. तर मग ते वापरणं त्यांना थांबवायचं. मग पिगमेंट कमी करणारी ओरल काही औषधं आहेत, लोकल क्रीम्स आहेत, त्यांची सुरुवात करायची आणि मग क्लिनिकमध्ये बोलवून त्यांच्यावर आपल्याला फ्रूट ॲसिड पील्स करावे लागतं किंवा मायक्रोडर्माब्रेजन करावं लागतं किंवा खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स द्याव्या लागतात आणि त्याच्याने पिगमेंटेशन कमी होतं. 100% फार काळे डाग काढणं कठीण असतं, फार वेळ जातो आणि तेवढा पेशंट सहसा लोकांना नसतो. काही पद्धती जर नीट केल्या आणि हे केल्या तर त्या स्वस्त असतात.
पण आता तू म्हणालीस केमिकल पिल. मी साधं 10% ग्लायकोलिक वापरलं किंवा 35% वापरलं तर जास्त चार्ज करायची गरजच नसते पेशंटना. पण जर 70% वापरलं किंवा इम्पोर्टेड पिल वापरलं तर ते महाग असतं. आणि स्पेशली जर मायक्रोडर्माब्रेजन फार फ्रिक्वेंटली केलं तर त्याचाही खर्च बऱ्यापैकी जास्त होतो पेशंटना. आणि त्याहूनही पलीकडे आता नवीन सध्या नवीन निघालेल्या काही गोष्टी म्हणजे अर्बियम ह्या लेझर आहे. ह्या लेझरने आपल्याला खड्डे काढता येतात आणि त्याच्याबरोबर त्या लेझरने कित्येकदा काळडागही कमी करता येतो. पण ह्या गोष्टी मग हजारात जातात. आणि फार काळेले असलेले सुपरफिशियल डर्माब्रेजर म्हणून प्लास्टिक सर्जन्स करतात त्याच्यातही काळडाग निघतात. पण मी आज बोलले म्हणून उद्या जाऊन तुम्ही प्लास्टिक सर्जनकडे डर्माब्रेजन करा म्हणून असा विचार करू नका. कारण डर्माब्रेजन जास्त केलं गेलं डीप केलं गेलं तर त्याचाही आफ्टर इफेक्ट म्हणून तुमचा चेहरा असलेल्याहूनही जास्त काळा होऊ शकतो. त्यामुळे चांगल्या प्लास्टिक सर्जनने गरज असेल तेव्हाच केलेलं डर्माब्रेजन उपयोगी पडतं. नाही तर साध्या औषधांनी साध्या घरगुती उपायांनी छान पेशंट्स ठेवून जर ट्रीटमेंट घेतली तर बऱ्यापैकी 70-80% फरक पडतो. 100% मी नेहमी म्हणत नाही कारण त्याला खूप कारणं असतात आणि ती आपल्याला कंट्रोल करावी लागतात. हे बघ आजच्या प्रॅक्टिसमध्ये मी एका दिवसात कमीत कमी 8-10 जणं डोळ्याभोवती काळे गवत. डॉक्टर माझं वय 17 आहे आणि डोळ्याखाली काळं आहे. यंग मुलांच्यात ॲक्यूट डायटिंग की सडनली महिने महिने ते खात नाहीत हे एक कारण असतं. रात्री रीत न झोपणं, कॉम्प्युटरवर 10-12 तास सलग बसणं तेही रात्री. कित्येक यंग मुलं मी बघते रात्री 8 कॉम्प्युटरवर बसतात इंटरनेटवर ती सकाळी उठतात. हे बरोबर नसतं. ह्या गोष्टीमुळे डोळ्याच्या स्नायूंवर ताण पडतो. मोठेपणी आपण टी व्हीसमोर काही बायका कंटिन्युअसली बसतात हेही चुकीचं असतं. कारण शेवटी ह्याच्यामुळे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो आणि तो ताण पडल्यावर तिथे रक्ताभिसरण कमी होऊन ते काळेपणा यायला लागतं. पण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे हे जेनेटिकही आहे. ह्या जर पेशंटना विचारलं की तुझ्या आईलाही असंच डोळ्याभोवती काळं आहे का तर ते म्हण नक्कीच तुम्हाला सांगणार हो माझ्या आईलाही असंच आहे माझ्या आजीलाही असंच होतं म्हणते. आणि नंबर 2 आपले डीप सेट आईज असतात. सगळ्यांचे डोळे काय असे बाहेर बाहेर नसतात. ते आपली जी हाडं आहेत तर त्या हाडात आत जर डोळे असतील तर ते आपोआप काळेपणा जास्त दिसतो. ह्या गोष्टी आम्ही नेहमीच लक्षात घेतो. आता जेव्हा कधी आम्हाला लोक सांगतात की डोळ्याभोवती फार काळं आहे तेव्हा आम्ही हे प्रश्न त्यांना सर्वसाधारण निघू. तुझ्या खाण्याच्या सवयी काय आहेत? तू सडनली मनात येईल तेव्हा डायटिंग करतेस का? फ्रूट ज्युसेस सॅलॅड्स ह्या गोष्टी कधी खातेस का? नुसतं बाहेरच्या खाण्यावर जगतेस? टी व्ही बघताना 8-10 तास बघत असेल तर त्याला सांगायचं अर्ध्या 1 तासाने उठून जरा 10 मिनटं डोळ्याला आराम करा, आराम द्या. नंतर जर फॅमिलियल असेल तर आम्ही सांगतो की इम्प्रूव्हमेंट फार होणार नाही पण होऊ शकते. आणि सगळ्यात म्हणजे ह्यांची जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो अशावेळी ह्या ट्रीटमेंटमध्ये काही क्रीम्स असतात आणि ती लावली किंवा डोळ्याला आराम दिला. अगदी सरळ साधी गोष्ट म्हणजे जे हल्ली बायका काकडी लावतात किंवा पपया लावतात किंवा हे लावतात त्याच्यात खरोखर काही एन्झाईम्स असतात. कूलिंग इफेक्ट असतो त्यामुळे काळेपणात फरक पडतो. पण ते अतिशय करणंही बरोबर नसतं कारण त्याच्याने दुष्परिणाम होऊ शकतात. पण आठवड्यात 3-4 एक खंड काकडी फ्रीजमधलं काढली कापली किंवा टोमॅटो काढला कापला डोळ्याला लावून 1-15 मिनटं बसले तर एक तर थंडावाही मिळतो आणि त्यातल्या एन्झाईम्सने काळेपणा कमी होतो. पण हे फार जास्त करणंही बरोबर नसतं. त्यानंतर आपल्याकडे काळेपणा काढणारी क्रीम्स असतात पण त्या क्रीम्स बरोबर लाईट प्रॉपर मसाज केला म्हणजे हे केलं तर त्याच्याने कमी होतं. आता एक नवीन अल्ट्रासोनिक म्हणून मशीन निघाली आहेत. म्हणजे ही मशीनं साऊंड वेव्सवर काम करतात आणि त्यामुळे त्या डोळ्याला नुकसान करत नाही. तर तुला ज्या काही क्रीमने काळेपणा काढायचा ते क्रीम लावून ते अल्ट्रासोनिक मशीन जर वापरलं तर खरोखर आम्हाला काळेपणा 8-10 सिटिंगमध्ये काढता येतो. पण ही अल्ट्रासोनिक ट्रीटमेंट आठवड्यात 1 अशी 5-8 वेळा करावी लागते आणि त्याच्याने काळेपणा खूप जातो. पण बेसिक काय कारण आहे ह्याची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. हल्ली आपण नेहमी बायपास ऐकतो आणि बायपास नंतर इथे या स्तरणावर नेहमीच व्रण राहतो आणि तो व्रण वाढत जातो आणि त्याला किलॉइड म्हणतात. किलॉइड म्हणजे जाडा व्रण. आता ही किलॉइड जेव्हा होतं तेव्हा काही लोकांना ते नको असतं कारण त्याचे एक तर ते दिसायला वाईट दिसतं, दुसरं तर त्याच्यात खाज येते आणि तो किलॉइड वाढत जातो जो पेशंटला अतिशय त्रासदायक वाटतो. अशा वेळी हल्ली नवीन मशीन निघालं आहे एलमन म्हणून.
त्या एलमनने आपल्याला किलाळ काढता येईल. आता हाच एक पेशंट बघूया, मिस्टर सुधाकर बोकाडे. ह्यांचं 5 वर्षापूर्वी बायपास झालेलं आणि आता ह्या किलाळमुळे ते कधीही उघडा शर्ट घालू शकत नाहीत, स्विमिंग पूलवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या किलाळला आम्ही एलमन म्हणून मशीन आहे. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन असतं, त्याच्याने हे किलाळ एखादं असं लोणी वितळावत असं वितळून जातं. म्हणजे आम्ही इंजेक्शन देऊन तर किलाळ आमच्या क्लिनिकमध्येच काढलेलं आहे आणि त्यानंतर मात्र बाकी त्या किलाळची काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्या काढलेल्या स्कारवर आत इंजेक्शन देऊन ते पुन्हा तो किलाळ येऊ नये म्हणून काळजी घेता येते. त्यामुळे अशा खूप अध्ययन नवीन नवीन मशीनं आणि मेथड्स निघाल्या आहेत ज्याच्याने आपण व्रणसना व्रण काढू शकतो. हाच व्रण जर प्लास्टिक सर्जन असता तर त्याने घासला असता, पण घासल्यावर हे किलाळ परत येतं. त्यापेक्षा हे रेडिओ फ्रिक्वेन्सी एलमन मशीनने तो व्रण बिलकुल राहत. हे बघ, मस आहे ना, हा अनुवंशिकच आहे. आईला असतं, मुलांना येतं. बरं, फार सडनली जाडेपणा झाला डिलिव्हरीनंतर वगैरे तरी मस येतात. मस हे खरं म्हणजे कधी कॅन्सरच होत नाही, पण त्याचं वाईट हे म्हणजे काय, एक मस असेल तर 100 मस येतात. ते मस साईजमध्ये वाढत जातात आणि मग ते साडीत आणि अडकून कधी कधी इन्फेक्ट होतात. त्यामुळे आम्ही पेशंटला सांगतो हे मस काढून घ्या. आणि हे मस आम्ही कुठल्याही मशीनने काढू शकतो. आता तर एलमनसारखं नवीन मशीन निघालं आहे ज्याच्याने 3 मिनिटात मी 300 मस काढून देऊ शकते. पण हे मस काढून घेतलेले बरे असतात, कारण ते इन्फेक्ट झालं तर मग अँटीबायोटिक घ्या, त्याची बाकी काळजी घ्या असं होतं. आणि हे काढणं अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला अनुभव लागतो. बरं, मी हल्ली पाहिलेलं आहे कित्येक ब्युटिशियन आपल्या बोर्डवर मस काढले जातात, वॉट्स काढले जातात म्हणून ॲडव्हर्टाईज देतात आणि त्या काढतात. पण हे काढायच्या आधी स्टराईल इन्स्ट्रुमेंट्स वापरणं, कधी गरज पडल्यास इंजेक्शन देणं हे जरुरीच असतं, जे त्या करू शकत नाहीत. आणि जे करू शकत नाही मला कधी कधी वाटतं त्यांनी फार काढायला जाऊ नये. आणि अतिशय चांगला पण अतिशय वाईट घरगुती उपाय म्हणजे चुना लावणं किंवा घोड्याचे वगैरे केस बांधणं हे मी कित्येकदा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे होणारं इन्फेक्शन पाहिलं आहे. म्हणजे आठवणीत एक मुलगा आहे ज्याला इकडे मस झाला होता आणि त्याच्या आईने चुना लावला, त्यावर त्या मुलाला किलॉड झालं आणि ते किलॉड आजपर्यंत मी काढू नाही शकली. हा मुलगा तर किलॉड घेऊनच मोठा होणार आणि आयुष्यभर आपल्या आईला आईचं नाव घेणार. फ्रेकल्सही अनुवंशिक असतात. हे फ्रेकल्स म्हणजे इथे इथे येणारे काळे डॉट्स. पण हे डॉट्स हळूहळू इतके वाढत जातात की आम्ही पूर्ण चेहऱ्यावर फ्रेकल्स पाहिलेली आहे. अशा वेळी त्यांना सगळ्यात मुख्य म्हणजे सन प्रोटेक्शन, दॅट इज सनस्क्रीन, इम्पॉर्टंट असतं. तोंडाने आम्ही हाय डोज व्हिटॅमिन सी देतो आणि मागे जसं मी म्हटलं काळ्या डागांसाठी आपण पील करतो तसंच फ्रूट ॲसिड पील्स करायची किंवा फ्रेकल कमी करणारी काही स्वस्त आणि चांगली क्रीम्स मार्केटमध्ये मिळतात ती वापरायला लावायची आणि त्याच्याने त्यांची फ्रेकल्स खूपशी काढता येतात. आणि आत्ता जे एलमन मशीनबद्दल मी बोलले ते एलमन मशीननेही फ्रेकल्स खूप काढता येतात. पण एवढं केल्यावरही हे करून तुम्ही जर उन्हात भटकलात आणि लक्ष नाही दिलं तर तेवढीच फ्रेकल्स पुन्हा येतात. त्यामुळे नंतरची काळजी घेणं हे फार जरूर असतं. आणि आजचा मानसीचा सल्ला, घरातल्या झाडांची काळजी कशी घ्यावी. उन्हात वाढणाऱ्या झाडांना सावलीत ठेवू नका आणि तसंच सावलीत वाढणाऱ्या झाडांना उन्हात ठेवू नका. झाडांच्या मुळाला हवा मिळाली तरच झाडं चांगली वाढतात. त्यासाठी कुंडीतली माती ही सैल असावी आणि कुठल्याही झाडाला गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये. महिन्यातून एकदा खत घातल्याने झाडाची वाढ चांगली होते. झाड आणताना ते निरोगी आहे ना याची खात्री करून घ्या. अधूनमधून संपूर्ण झाड पाण्याने धुवा. किडलेली फांदी, किडलेली पानं काढून टाका. 4 महिन्यातून एकदा तरी झाडांना बुरशीनाशक औषधही घाला.